शेट्टी क्षेत्रातील एक नामांकित नाव, गाडा चालक मालक, सरच्या बैलांचे मालक, योगेश शेंडे मेन फ्रॉम शिलारुबाडे, यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष मनापूर्वक स्वागत. चला जाऊया मैदानाच्या आत मध्ये, ज्या ठिकाणी पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विचार केला तर शिलारुबाडे आणि दुसऱ्या साईडला विचार केला तर बेकरेवाडे. दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईकचा विचार केला तर दिलीप, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर निलेश आणि गोलंदाज मार्क वर जर पाहायला गेला तर गोलंदाज मार्क वर आलाय. फिरकीचा जादूगार म्हटला जातोय. ह्याच गोलंदाजांना मात्र चांगल्या चांगल्या खेळाडूला मात्र धूळ चारले. तोच गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. मॅनेटरी पावर चं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जबाबदारी दिली गेलाय पहिल्या चेंडूवर, परंतु मात्र खराब क्षेत्ररक्षण. सुंदर जेल होता, सोपा जेल होता, कॅरी करायचं होतं परंतु मात्र कॅरी करता आला नाहीये. संधी मिळाली जीवदान मिळत. तोच फलंदाज मात्र या ठिकाणी वरचढ ठरला जातोय. निलेशाला स्ट्राईक बार, बॅटच्या रीडिंग पण त्या चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवर मात्र ब्लास्ट होतोय. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय निलेशच्या बॅट मधून षटकार. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, जलबाद होण्याची संधी होती परंतु चेंडू जमिनीला दान झालं. गजानन गोलंदाज मार्क वर आहे. जरूर पहिल्या चेंडूवर जेल उडाली होती. हात दिली नाहीये, तो जेल मात्र सोडण्यात आलं आणि त्या जेलची मात्र किंमत मोजावी लागेल. ओहो पुन्हा उडवलाय चेंडू. चौकार दाबलाचा विचार केला तर अतिशय महागड षटक. मॅनेटी पावर चं पहिलं षटक, तब्बल दाब फलक जर पाहायला गेलं तर आता बिन बाद पाच चेंडू आणि 26 धावांचं वर मात्र खेळतोय हा निलेश. ए चौकार हॅट्रिक साठी देखील दोन लिंब दोन चेंडूवर दोन चौकार आलेत. विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावाचं या ठिकाणी वादळ निर्माण झालंय,
मास्टरचे मास्टर अंकुश या ठिकाणी जर पाहायला गेला तर विकेट परबाकर कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. एकदा पहिलीत बनाट वेगानं पूर्ण होते, दुसऱ्या दाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय, नकार दिलाय कारण स्ट्राईक मिळाली निलेशला. आणि निलेश बल्ला मात्र निलेशचे बॅट मात्र या ठिकाणी चालली जाते. चौकार हॅट्रिक ची संधी आहे या चेंडूवर, चौकार टोकला तर हॅट्रिक होईल निलेश या फलंदाजाची. ओहो या ठिकाणी जरूर परंतु अजूनही संधी आहे दोन्ही मात्र दोन ज्यूस दिले जातील. आदरणीय सांगो सराई यांस कडून दिले जातील. पंचांचा देखील षटक संपण्याचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवर जरूर दिलीपनं षटकार ठोकला होता, त्यानंतर निधाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल आणि शेवटचा चेंडू आलाय निधाव. पुन्हा गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर गजानन. ज्या गजाननचा विचार केला तर पहिलं षटक आतलं मॅनेटरी पाऊट तब्बल 27 धावांच हे पहिलं षटक आतळलं. स्ट्राईक वर विस्फोटक फलंदाज खेळाडू मात्र स्ट्राईक वर हल्ला बोल चढवला होता या गजानन वर आणि तोच फलंदाज मैदानाच्या आत मध्ये आहे. हा पाहत आपण धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय त्याचा एक बाद 41 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते निलेश कडनं, नुसता षटकार आणि चपकाराचा या ठिकाणी आकाशबाजी. पाऊस पडला जातोय चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडू पैकी करण्यासाठी सज्ज आहे. समोर उडवला हेलिकॉप्टर शॉट केली चालत्या दरम्यान देखील सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय तर एक बाद 42 धावा. 42 लॉस ऑफ द वन विकेट अँड टीम सिलारवाडी. बहादूर फलंदाजी, चांगला चेंडू होता परंतु टप्पा पडला. एस पंच आमच्याकडे बोलतायत स्वर चेंडू अनुभवी पंच नाहीये. पंचांचा स्पिंगर पाचकाच्याकडे जातोय, धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू धक्का उठ परबाकर डीजे. डीजे मास्टर आकाश अंकुश या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. ओहो पुन्हा पटका फसला गेलाय. लक्ष्मण आहे त्या ठिकाणी चुका
विचार केला तर अजूनही दोन चेंडू उर्वरित आहेत, म्हणजे तब्बल विचार केला तर अजून 14 चेंडू उर्वरित आहेत. अलेश मैदानाच्या आतमध्ये तीन फलंदाज तंबूच्या आश्रयावर. हे ठिकाणी पाहायला गेलं तर सलामीचा फलंदाज देखील अजून मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतो, दहशत निर्माण केली या नेले पट्ट्यात. चेंडू जाईल सीमारे कारण मित्रांनो खेळ क्रिकेटचा आहे, जर तरला महत्व नाहीये. खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर कुठलाही खेळ हा ताकदीवर नाहीये. आलेश देखील जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टोकला. षटक कंप्लीट, तीन षटकांचा खेळ हा समाप्तीला आलाय. दापलकचा विचार केला तर दापलक जाऊन पोहोचला. तीन बाद 49 धाबा. या गजाननचा विचार केला तर तब्बल दोन षटक आथळलं आणि दोन षटकामध्ये जर विचार केला तर किती धावा खर्च केल्या असतील, तब्बल 41 धावा, 41 धावा आणि दोन विकेट देखील बहाल केले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय रूपेश. स्ट्राइक वर विस्फोटक फलंदाज अर्थात निलेश पादे. चार षटकार ठोकले गेलेत आणि तब्बल दोन चौकार. इस गोलंदाज रनअप चुकला जातोय. दडपण निर्माण झालंय गोलंदाजावर. बघा मित्रांनो चांगली वातावरण आहे, हवाचं प्रमाण देखील जास्त आहे. फलंदाजाला साथ लाभेल या हवेची. मोठा बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये, परंतु हा चेंडू जर बॅटच्या रीडिंग पट्ट्यात आला असता तर कारण इतक्या जोरानं बॅट फिरवली होती की मिळालं. हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आलाय निलेशच्या बॅट मधून. काय फलंदाजी पाहायला मिळतं निलेशच्या बॅट मधून. सलामी आणि का आलोय सलामीला. हे देखील लाभ्या द्या निलेश साठी. फुल डिलिव्हरी मोठा दाबलकावर लागल्या जात आहेत. दोनच्या समीकरणानं दाबलक जाऊन पोहोचलं. दादा तीन बाद 57 धावा. दरम्यान होते सिंगल कंप्लीट. 58 धावा दाबलकावर लागल्या जात आहेत.
अजून विचार केला तर चौथ्या षटकातील दोन चेंडू उर्वरित आहेत, किती धावा मात्र कुठू शकतील आशिल आरबाडी संघ, किती की वेळ आहे दोन्ही संघ आमने सामने खेळताना पाहायले। ऊन तर पडू शकत नाही, सूर्याची किरण तर येऊ शकत नाहीये, काय सांगायचं गड्याचा भोतडा पाटला गड्याने, आणि असा पाटलेला भोतडा असला तर ते नाही लावून काय फायदा नाही गड्या। एस मित्रांनो सोपा झेल होता, कॅरी करता आला नाहीये, जीवदान मिळाला अलेक्सला आणि या संधी मिळाली मात्र या आलेच देखील हा इटर। बघा मित्रांनो चुकीला माफी नाहीये, चांगला माझा छटका टोकला मालच लिंबू सरबत यावते। चला ड्रिंक टूले जायचंय, चार षटक कंप्लीट झाले, दहा प्लक लागले, दहा पलका बरत, आता तीन बाद 66 धावा, काय फलंदाजे अपलातून फलंदाजे। आणि या पुढील होणारा सामना आहे लोबेवाडे बनाम टोंबरवाडे, दोन्ही संघाचा संघ नाही या ठिकाणी पाहायला गेलं तर लोबेवाडे हा संघ उपस्थित आहे। संघ पुढे जर पाहायला गेलं तर चांगले चांगले खेळाडू, कारण त्या खेळाडूचा या संघावर पूर्ण दबदबा असेल, खऱ्या अर्थानं उत्तम पादिर आहे, दत्ता लोबी आहे, आणि अशा खेळाडू जर तर तो संघ कुठेही कोणत्या आयोजनामध्ये मात्र उशिरा जाणार नाहीये याची पूर्ण गॅरंटी आहे। डोंबरवाडीत देखील संघ आलाय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। या मित्रांनो हाफ इनिंग झाले का लगेच आपण जाऊया नाणेफेक कडे, जाऊया मॅचच्या दिशेनं, शेवटचा नाही अंतिम षटक, गोलंदाज आला गोलंदाज मार्क वर, मंगेश स्ट्राइक वर, बघा मित्रांनो 49 धावेवर नाबादी केली करतो हा निलेश, 13 चेंडू आणि 49 धावा, कुठल्या वैयक्तिक या निलेशन मित्रांनो टाळ्या पाहायला, एका धावेनं पासून वंचित आहे 50 कंप्लीट व्हायला याच खेळाडूची। आमच्याकडे इशारा करतायत, सकाळच्या क्षेत्रामध्ये पंचांना देखील कवायत करण्याची संधी मिळते, दापलक जाऊन पोहोचलाय, दापलकावर गोलंदाज मंगेश सज्ज, ओ हो उडवलाय, मित्रांनो बॅट वरती करत आहे निलेश, फिफ्टी कंप्लीट करणारा जाऊन पोहोचलाय, चौदा चेंडू मध्ये 50 कंप्लीट केली, शेवट 14 चेंडू आणि 74 धावा मारल्या होत्या, आणि त्या आणि 79 धावा,
आणि पंचांचा स्पिंगर राप आकाशाकडे, फलंदाज होईल बाद, दगा क्रमांक लागेल पहिलं, बॅट